जिल्ह्यामध्ये येणाऱ्या देवलापार येथील शनिदेव मंदिरात शनिदेव मंदिर पंच कमिटी, मंदिरात नेहमी महाप्रसादात सहकार्य करणारी बालमंडळी आणि गावकरी यांच्या वतीने दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने भजनाचा कार्यक्रमही ठेवण्यात आला. श्रीकृष्णाच्या भूमिकेत असलेल्या रक्षित वेडेकर याने दहीहंडी फोडली. येथे आयोजित भजन कार्यक्रमात बेलदाच्या भजन मंडळाने एकापेक्षा एक सरस भजने सादर केलेत. यात वारकरी आणि श्रीकृष्णाच्या भजनाने उपस्थित भाविकांची मने जिंकली. उपस्थित भाविक भजनात तल्लीन झाल्याचे दिसून आले. याने मटकी फोड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रेणुका मालविया हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला श्री शनिदेव मंदिर पंच कमिटीच्या वतीने 501 रुपयाचे रोख बक्षीस देण्यात आले. सरते शेवटी रंग गुलाल आधी उधळून समारोप करण्यात आला. यावेळी मंदिर कमिटीचे अध्यक्ष कैलास निगोट, राजकिशोर गुप्ता, शरद गुप्ता, मुरली तिवारी, पुरुषोत्तम डडमल, हंसराज राजपाल आणि सेवक दामोदर उघडे तसेच गावकरी यांसह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी कैलास निगोट, देवलापार, नागपूर. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019 दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमा अंतर्गत उत्सवा दरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह हो।